उदय सामंतर हल्ला झाला पुढच्या 15 दिवसात त्याच ठिकाणी एकटा जाऊन मी सभा घेणार आहे. कोणाचा दम आहे त्याने माझ्या केसाला धक्का लावून दाखवावं. त्याचं उत्तर एप्रिल 2 वर्षानंतर एप्रिल 2024 ला देणार आहे. आणि ते जर निघलं नाही तर या रत्नागिरीकरांच्या समोर संपतो. मी 1999 सालापासून राजकारणामध्ये काम करतो ते तुमच्या सगळ्यांच्या आधारावर काम करतो, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यावर काम करतो, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादावर काम करतो. दुःख फक्त एवढंच वाटलं की माझ्यावर टीका झाली, माझ्यावर तर अनेक वेळा टीका झाली, मी त्याला कधी भीक घातली नाही. माझ्यावर हल्ला झाला की जर तुम्ही 3 मिनिटाची क्लिप दाखवली, 7 मिनिटाची क्लिप आहे हल्ल्याची, ती जर तुम्ही बघितली तर माझ्या मनामध्ये हा विश्वास होता की भैरी देवाचा आशीर्वाद आणि जोपर्यंत रत्नागिरीकर माझ्या बरोबर आहेत माझ्या केसाला देखील धक्का लागू शकतो. म्हणून या रत्नागिरीकरांच्या साक्षीनं सांगितलंय की ज्या ठिकाणी उदय सामंतर हल्ला झाला पुढच्या 15 दिवसात त्याच ठिकाणी एकटा जाऊन मी सभा घेणार आहे. कोणाचा दम आहे त्याने माझ्या केसाला धक्का लावून दाखवावं. आपलं वारकरणारे भरपूर आहे आणि लोकशाहीमध्ये एखादा विचार पटला नाही म्हणून जर मी दुसरीकडे गेलो म्हणून काय ठार मारायचं. आईचं दूध विकलं ठीक आहे, भाषा बोलायला ठीक आहे, पण आपण एवढे हजारो लोक जमलेला आहे. माझ्यासारखाच प्रत्येकाला आई बाबाबद्दल अभिमान असेल, आई वडिलांबद्दल अभिमान असेल आणि म्हणून मी काही लोकांना सांगितलेलं आहे मी जरी बोललो नाही, मी जरी संयमी असलो तरी मी ते इकडे ठेवलेलं आहे. त्याचं उत्तर एप्रिल 2 वर्षानंतर एप्रिल 2024 ला देणार आहे. आणि ते जर निघलं नाही तर या रत्नागिरीकरांच्या समोर संपतो. मी स्वतःला आपण देत होतो. मी मैदानात घेऊन सामना करणारा माणूस आहे. मला आजही ठाकरे कुटुंबाबद्दल नितांत आदर आहे, तो काय घेरला नाही. परंतु एक मात्र आज मी आश्वासन देतो की कुठच्याही परिस्थितीमध्ये रत्नागिरीचा विकास करणं, रत्नागिरीच्या तरुणांच्या बेरोजगार तरुणांच्या तरुण हाताला काम देणं हे उद्योगमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे. अजून पालकमंत्री पण माझं काही जाहीर झालेलं नाही जिल्ह्याचं, पण 99% तुमच्या आशीर्वादानं ते उद्या परवा जाहीर होईल. या जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर देखील या जिल्ह्याला कुठलाही निधी मी कमी पडू.